आणि आज जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया. रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. प्रशासनाकडून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे परशुराम घाटातील मुख्य संरक्षक भिंत कोसळली. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटातील घटना. मुख्य महामार्गाला धोका. घाटातील एक लेन वाहतुकीसाठी बंद. पालखी मार्गावरील हॉटेल अन्न पदार्थांची तपासणी होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना. रावेरचा मे महिन्यातील केळीच्या नुकसानीसंदर्भामध्ये 51 कोटींचा अहवाल सादर. केळी पिकाच्या नुकसानग्रस्तांना भरपाईची रक्कम त्वरित मंजूर करण्याची मागणी. जळगावच्या भुसावळमध्ये 39.8° तापमानाची नोंद. शहर तीव्र उकाड्यामुळे हैराण. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. पाईपलाईन फुटल्यामुळे गोंदिया शहराचा पाणीपुरवठा ठप्प. बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी. खान्देशच्या कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्तानं 301 किलो आंब्याची आरास. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. बुलडाण्याच्या दत्तपूरमध्ये महिलांची अनोखी वटसावित्री पौर्णिमा. एखादी महिला विधवा झाली तर बांगड्या फोडायच्या नाहीत. त्या महिलेला मानसन्मान द्यायचा. सुवासिनी महिलांनी विधवा महिलांना कुंकू लावून शपथ घेतली. नगर परिषदेच्या मालमत्ता करवाढी विरोधामध्ये सांगलीचे जत शहर आज बंद. बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. करवाढ पुढे ढकलण्याची मागणी.